सुतार पक्षी हा आश्चर्यकारक पक्षी आहे, जो झाडांमध्ये त्याच्या चोचीने मोठे छिद्र पाडून घरटे बनवतो। त्याच्या या क्षमतेसाठी तो खूप प्रसिद्ध आहे। सुतार जसे लाकडाचे काम करतो, तसा हा पक्षी झाडात घरटे कोरतो, म्हणून या पक्षाला सुतार पक्षी असे नाव पडले। ते इतर पक्ष्यांपेक्षा थोडे वेगळे असतात। सुतार पक्ष्याची चोच खूप मजबूत आणि तीक्ष्ण असते। तो चोचीने झाडाची साल तोडतो। सुतार पक्षी झाडाच्या खोडाच्या एकाच बिंदूवर चोचीला हातोड्यासारखा वारंवार आदळतो, ज्यामुळे तेथे छिद्र होते। हा पक्षी जेव्हा झाडाच्या खोडावर आपली चोच मारतो, तेव्हा त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू येतो। ते झाडाच्या खोडात छिद्र पाडून त्यातील किडे बाहेर काढतात। सुतार पक्षी सेकंदाला सुमारे 20 वेळा चोच मारतो, तरीही त्याची चोच फुटत नाही। सुतार पक्षी त्यांच्या चोचीने खोडावर अनेक वेळा चोची मारतात, पण तरीही त्यांना डोके दुखी होत नाही। या मागचे कारण म्हणजे त्याच्या चोचीवरील पॅड केलेले हाडे, जे धक्क्यांपासून संरक्षण करतात। या पक्ष्याच्या 300 पेक्षा जास्त प्रजाती जगभरात ओळखल्या जातात आणि 22 प्रजाती अमेरिकेमध्ये राहतात। सुतार पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात। हे वेगवेगळ्या आकाराचे असतात। हा पक्षी ऑस्ट्रेलिया आणि ध्रुवीय भागात आढळत नाही। भारतात आढळणारा सुतार पक्षी झाडांवर राहणाऱ्या मुंग्यांची अंडी खातो। बुलबुल पक्षा एवढा सुतार पक्षी देखील भारतात आढळतो। जगातील सर्वात लहान सुतार पक्षीचे नाव बार ब्रेस्टेड पिकलेट आहे। लहान सुतार पक्षाचा आकार 3 ते 4 इंच असतो, परंतु काही प्रजाती मोठ्या आकाराच्या असतात। सर्वात मोठ्या आकाराचे सुतार पक्षी आशियामध्ये आढळतात, ज्याला ग्रेट स्लेटी वूडपेकर असे म्हणतात। त्याचा आकार सुमारे 20 इंच आहे। हे मुख्यतः आंब्याच्या झाडांवर घरटे बांधते। याचे कारण त्या झाडाच्या खोडाच्या छिद्रामध्ये किडे आढळून येतात। जुन्या झाडांवरही तो घरटे बनवतो। मादी आणि नर सुतार पक्ष्यांमध्ये फारच कमी फरक आहे, हे त्याच्या रंगावरून ओळखले जाते। नराचे कपाळ आणि मान काळी असते, तर मादीची छाती पांढरी असते। सुतार पक्ष्याच्या विविध प्रजातींचे रंग वेगवेगळे असतात। सुतार पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे झाडांच्या भेगांमध्ये आढळणारे कीटक। हा पक्षी बिया देखील खातो। त्यांचे आवडते पदार्थ म्हणजे फळे, कीटक, नट आणि एकोर्न। सुतार पक्षी झाडाच्या खोडात घरटे बनवतो, त्यामुळे चोचीने खोडातील छिद्र रुंद होते। घरट्याच्या तळाशी बसण्यासाठी पाण्याचे शेवाळ पसरवते। हे पक्षी आयुष्यभर सोबती करतात आणि साधारणपणे फेब्रुवारी ते मे दरम्यान अंडी घालतात। मादी 2 ते 8 अंडी घालते, जी सुमारे 2 आठवड्यांनंतर उबवते। सुतार पक्ष्याची जीभ त्याच्या चोचीसारखी मजबूत असते। त्याची जीभ झाडांच्या छिद्रातून कीटक बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना खाण्यासाठी उपयुक्त आहे। सुतार पक्ष्याच्या पायाला 4 बोटे असतात। 2 बोटे पुढच्या बाजूला आणि 2 मागे आहेत। हे त्यांना खोडाला धरून ठेवण्यास मदत करते। बहुतेक सुतार पक्षी लहान झोका घेऊन उडतात। सुतार पक्ष्याचे सरासरी आयुष्य 5 ते 15 वर्षे असते। असा हा सुतार पक्षी।